श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी। श्री व्यंकटेश स्तोत्र मराठीमध्ये। या स्तोत्राचं संकल्प करून श्रद्धेनं विश्वासानं जर आपण रोज पठन केलं तर मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल। व्यंकटेश स्तोत्राचं व्रत कसं करावं याविषयीचा व्हिडिओ या चॅनलवर आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। श्री स्वामी समर्थ, अथ श्री व्यंकटेश स्तोत्रम। श्री गणेशाय नमः, श्री व्यंकटेशाय नमः। ओम नमो जी हे रंभा, सकळादी तू प्रारंभा, आठवण तुझी स्वरूप शोभा, वंदन भावे करीत असे। नमन माझे हंसवाहिनी, वाग्वर देविलासिनी, ग्रंथ वदावया निरूपणी, भावार्थ खाणी जया माझी। नमन माझे गुरुवर्या, प्रकाश रूपा तू स्वामीया, स्फूर्ती द्यावी ग्रंथ वदावया, जेणे श्रोत्या सुख वाटे। नमन माझे संत सज्जना आणि योगिया मुनिजना, सकळ श्रोत्या सज्जना। नमन माझे साष्टांगी, ग्रंथ ऐका प्रार्थना शतक, महादोषांसी दाहक, तोषणीया वैकुंठ नायक, मनोरथ पूर्ण करील। जय जयाजी व्यंकटरमणा, दयासागरा परिपूर्णा, परम ज्योती प्रकाश गहना, करीतो प्रार्थना श्रवण कीजे। जननी परित्वा पाळिले, पित्या परित्वा सांभाळिले, सकळ संकटापासून रक्षिले, पूर्ण दिदले प्रेम सुख। हे अलौकिक जरी मानावे, तरी जग हे सृजिले आघवे, जनक जननी पण स्वभावे, सहज आले अंगासी, दीनानाथा प्रेमासाठी भक्त रक्षिले संकटी, प्रेम दिदले अपूर्व गोष्टी भजनासाठी भक्तांच्या। आता परिसावी विज्ञापना, कृपाळू आ लक्ष्मी रमणा, मज घालोनी गर्भाधना, अलौकिक रचना दाखवली, तुझ न जाणता झालो कष्टी, आता दृढ तुझे पायी घातली मिठी, कृपाळवा जगजेठी, अपराध पोटी घाली माझे, माझे अपराधांच्या राशी, भेदून गेल्या गगनासी, दयावंता ऋषिकेशी, आपुल्या वृदासी सत्य करी, पुत्राचे सहस्र अपराध, माता काय मानी तयाचा खेद, तेवी तू कृपाळू गोविंद, माय बाप मजलागी, उडदाम माझी काळे गोरे, काय निवडावे निवडणारे, कुचल्या वृक्षांची फळे मधुर कोठुनी असतील, अराटी लागी मृतता, कोठुनी असेल कृपावंता, पाषाणासी गुल्मलता, कैसिया परिफुटतील। आपाद मस्तकावरी अन्यायी, परी तुझे पदरी पडलो पाही, आता रक्षणा ना उपायी, करणे तुझ उचित, समर्थाची घरीचे श्वान, त्यासी सर्वही देते मान, तैसा तुझा म्हणवितो दीन, हा अपमान कौणाचा, लक्ष्मी तुझे पायांतळी, आम्ही भिक्षुसी घालूनी झोळी, येणे तुझी ब्रिदावळी, कैसी राहील गोविंदा, कुबेर तुझा भांडारी, आम्हा फिरवसी दारोदारी, यात पुरुषार्थ मुरारी, काय तुझला पयाला, द्रौपदीसी वसरे अनंता, देत होतासी भाग्यवंता, आम्हा लागी कृपणदा, कोठून आणली गोविंदा, मायेची करुणे द्रौपदीसाठी, अन्ने पुरवली मध्यराती, ऋषीश्वरांच्या बैसल्या पंक्ती, तृप्त केल्या क्षणमात्रे, अन्नासाठी दाही दिशा, आम्हा फिरवसी जगदिशा, कृपाळुवा परमपुरुषा, करुणा कैसी तुझ नये, अंगीकारी या शिरोमणी, तुझ प्रार्थितो मधुरवचनी, अंगीकार केली या झणी, मज हाती चिन्ह सोडावे, समुद्रे अंगीकारला वडवानळ, तेणे अंतरी होतसे विवळ, ऐसे असुनी सर्वाकाळ, अंतरी साठविला तयाने, कुर्मे पृथ्वीचा घेतला भार, तेने सोडिला नाही बडीवार, एवढा ब्रह्मांड गोल थोर, त्याचा अंगीकार पै केला, शंकरे धरिले हळाहळा, तेने निळवर्ण झाला गळा, परी त्या गेले नाही गोपाळा, भक्त वत्सला गोविंदा, माझ्या अपराधांच्या परी, वर्णिदा शिणली वैखरी, दुष्टपतित दुराचारी, अधमा उन अधम, विषासक्त मंदमती आळशी, कृपण कुव्यसनी मलिन मानसी, सदा सर्वकाळ सज्जनांसी, द्रोह करी सर्वदा, वचनोक्ती नाही मधुर, अत्यंत जनासी निष्ठुर, सकळ पामराम माझी पामर, व्यर्थ बडिवार जगी वाजे, काम क्रोध मद मत्सर, हे शरीर त्यांचे बिडार, काम कल्पनेसी थार, दृढ येथे केला असे, 18 भार वनस्पतींची लेखणी, समुद्र भरला मशी करोडी, माझे अवगुण लिहिता धरणी, लिहिले न जाती गोविंदा, ऐसा पतित मी खरा, तरी तू पतित पावन शारंग धरा, तुवा अंगीकार केली या गदाधरा, कोण दुष गोण गणिल, नीच रतली रायासी, तिसी कोण म्हणेल दासी, लोह लागता परिसासी, पूर्वस्थिती मग कैची, गावीचे होते लेंड ओवळ, गंगेसी मिळता गंगा जळ, काक विष्ठेचे झाले पिंपळ, तयासी निंद कोण म्हणे, तैसा कुजाती मी अमंगळ, परी तुझा म्हणवितो केवळ, कन्या देऊन या कोळ, मग काय विचारावे, जाणत असता अपराधी नर, तरी का केला अंगीकार, अंगीकारावरी अभेर, समर्थे केला न पाहिजे, धाव पाव रे गोविंदा, हाती घेऊन या गदा, करी माझ्या कर्माचा चेंदा, सचितानंदा श्रीहरी, तुझ्या नामाची अपरिमित शक्ती, तेथे माझी पापे किती, कृपाळ वा लक्ष्मीपती, बरवे चित्ती विचारी, तुझे नाम पतित पावन, तुझे नाम कलिमल दहन, तुझे नाम भवतारण, संकट नाशन नाम तुझे, आता प्रार्थना ऐके कमळापती, तुझे नामी राहो माझे मती, हेची मागतो पुढत पुढती, परम ज्योती व्यंकटेशा,
तू अनंत तुझी अनंत नामे तया माझी अति सुगमे ती मी अल्पमती सप्रेमे स्मरणी प्रार्थना करीत असे श्री व्यंकटेशा वासुदेवा प्रद्युम्ना अनंता केशवा संकर्षणा श्रीधरा माधवा नारायणा आदिमूर्ति पद्मनाभा दामोधरा प्रकाश गहना परात्परा आदि अनादि विश्वंभरा जगदुद्धारा जगदीशा कृष्णा विष्णु ऋषिकेशा अनिरुद्ध पुरुषोत्तमा परेशा नृसिंह वामन भार्गवेशा बौद्ध कलंकी निजमूर्ति अनाथ रक्षका आदिपुरुषा पूर्ण ब्रह्म सनातन निर्दोषा सकल मंगल मंगलाधीशा सज्जन जीवना सुखमूर्ति गुणातीता गुणज्ञा निज बोध रूपा निमग्ना शुद्ध सात्विका सुज्ञा गुण प्राज्ञा परमेश्वरा श्री निधि श्री वत्सलांचनधरा भय कृंदनाशना गिरिधरा दुष्ट दैत्य संहार करा वीरा सुख करा तू एक निखिल निरंजन निर्विकारा विवेक खाणी वैरागवरा मधुमर दैत्य संहार करा असुर मर्दना उग्रमूर्ति शंखचक्र गदाधरा गरुड वाहना भक्त प्रिय करा गोपी मनरंजना सुख करा अखंडित स्वभावे नाना नाटक सूत्रधारिया जगद व्यापका जगदवर्या कृपा समुद्रा करुणालया मुनिजन धेया मूलमूर्ति शेष शयना सार्वभौमा वैकुंठवासिया निरूपमा भक्त कैवार या गुणधामा पाव अम्हा ये समय ऐसी प्रार्थना करुणी देवीदास अंतरी आठवला श्री व्यंकटेश स्मरता हृदय प्रकटलाईश त्या सुखासी पार नाही हृदय आविर्भवली मूर्ती त्या सुखाची अवलौकिक स्थिती आपले आपण श्रीपती वाचे हाती वदवत असे ते स्वरूप अत्यंत सुंदर श्रोती श्रवण कीजे सादर सावळी तनु सुकुमार कुंकुमाकार पातपद्मे सुरेख सरळ अंगोळिका नखे जैसी चंद्र रेखा घोटीव सुनील अपूर्व देखा इंद्र निळाची परी चरणी वाळे घागरिया वांकी वरत्या गुजरिया सरळ सुंदर पोटरिया कर्दळी स्तंभाची परी गुडघे मांडिया जानुस्थळ कटीतटी किंकिनी विशाळ खालते विश्व उत्पत्ती स्थळ वरी झळाळी सोनसळा कटी वरते नाभिस्थान जेथोनी ब्रह्मा झाला उत्पन्न उदरे त्रिवळी शोभे गहन त्रैलोक्य संपूर्ण जया माझी वक्षस्थळी शोभे पदक पाहोनी चंद्रमा अधोमुख वैजयंती करी लखलख विद्युत लतेची परी हृदय श्री वत्सलांचन भूषण मिरवी श्री भगवान तयावर्ते कंठस्थान जयाशी मुनिजन अवलोकिती उभय बाहू दंड सरळ नखे चंद्रा परिसते जाळ शोभती दोन्ही करकमळ रातोतलाचे परी मनगटी विराजती कंकणे बाहुअटी बाहुभूषणे कंठी लिहिली आभरणे सूर्य किरणे उगवली कंठा उरते मुख कमळ हनुवटी अत्यंत सुनिळ मुख चंद्रमा अति निर्मळ भक्त स्नेहाळ गोविंदा दोन्ही अधरा माझी दंतपंक्ती जिवा जैसी लावण्य ज्योती अधरामृत प्राप्तीची गती ते सुख जाणे लक्ष्मी सरळ सुंदर नासिक जेथे पवनासी झाले सुख गंड स्थळींचे तेज अधिक लखलखीत दोही भागी त्रिभुवनीचे तेज एकवटवले बर्वेपण शिगेसी आले दोन्ही पातियांनी धरिले तेच नेत्र श्रीहरीचे व्यंकटा भ्रुकटिया सुनिळा कर्णद्वयाची अभिनव लीला कुंडलांच्या फांकती कळा तो सुख सोळा अलौकिक भाळ विशाळ सुरेख वर्ती शोभे कस्तुरी टिळक केश कुरळे अलौकिक मस्तकावरी शोभती मस्तकी मुकुट आणि किरीटी सभोवती झिळमिळांची दाटी त्यावरी मयूरपिच्छांची बेटी ऐसा जगजेटी देखिला ऐसा तू देवादिदेव गुणातीत वासुदेव माझी अभक्तिस्तव सगुण रूप झालासी आता करू तुझी पूजा जगज्जीवना अधोक्षजा आर्ष भावार्थ हा माझा तुझं अर्पण केला असे करुणी पंचामृत स्नान शुद्धोदक वर घालून तुझं करुणी मंगल स्नान पुरुष सुक्ते करुणिया वस्त्रे आणि यज्ञोपवित तुझ लागी कुरुप्रित्यर्थ गंधाक्षता पुष्पे बहुत तुझ लागी समर्पू धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध वस्रे भूषणे गोमेद पद्य रागादि करुणी भक्त वत्सला गोविंदा ही पूजा अंगीकारावी परमानंदा नमस्कारुणी पादारविंदा मग प्रदक्षिणा आरंभली ऐसा षोडोपचारे भगवंत यथा विधी पूजला हृदयात मग प्रार्थना आरंभली बहुत वर प्रसाद मागावया जय जयाजी श्रुतीशास्त्र आगमा जय जयाजी गुणातीत परब्रह्मा जय जयाजी हृदयवासिया रामा जगदुद्धारा जगद्गुरु जय जयाजी पंकजाक्षा जय जयाजी कमळाधीशा जय जयाजी पूर्ण परेशा अव्यक्त व्यक्ता सुखमूर्ते जय जयाजी भक्तरक्षका जय जयाजी वैकुंठनायका जय जयाजी जगपालका भक्तांसी सखा तू एक जय जयाजी निरंजना जय जयाजी परात्पर गहना जय जयाजी शून्यातीत निर्गुणा परिसावी विज्ञापना एक माझी मज लागी देई ऐसा वर जेणे घडेल परोपकार हेची मागणे साचार वारंवार प्रार्थितसे हा ग्रंथ जो पठन करी त्यासी दुःख नसावे संसारी पठन मात्रे चराचरी विजयी करी जगाते लग्नार्थियाचे भावे लग्न धनार्थियासी भावे धन पुत्रार्थियाचे मनोरथ पूर्ण पूर्ण देवनी करावे पुत्र विजय आणि पंडित शतायुषी भाग्यवंत पितृसेवेसी अत्यंतरत जयाचे चित्त सर्व काळ उदाराणी सर्वज्ञ पुत्र देही भक्ता लागुण व्याधिष्ठांची पीडा हरण तत्काळ कीजे गोविंदा
क्षय अपस्मार कुष्ठादि रोग, ग्रंथ पढ़ने सरावा भोग, योगाभ्यास योग, पठन मात्रे साधावा, दरिद्री भावा भाग्यवंत, शत्रुचा भावा निपात, सभा भावी वश्यमस्त, ग्रंथ पठने करुणिया, विद्यार्थ्यासी विद्या भावी, युद्धी शस्त्रे न लागावी, पठने जगात कीर्ति भावी, साधु साधु मनोनिया, अंति भावे मोक्ष साधन, ऐसे प्रार्थनेसी दीजे मन, एवढे मागतो वरदान, कृपा निधे गोविंदा, प्रसन्न झाला व्यंकटरमन, देवी दासासी दिदले वरदान, ग्रंथाक्षरी माझे वचन, यथार्थ जाण निश्चयसी, ग्रंथी धोरणी विश्वास, पठन करील रात्रंदिवस, त्या लागी मी जगदीश, क्षण एक न विसंबे, इच्छा धोरणी करील पठन, त्याचे सांग तुम्ही प्रमाण, सर्व कामनेसी साधन, पठन एक मंडळ, पुत्रार्थियाने 3 मास, धनार्थियाने 21 दिवस, कन्यार्थियाने 6 मास, ग्रंथ आदरे वाचवा, क्षय अपस्मार कुष्ठादि रोग इत्यादी साधने प्रयोग, त्यासी एक मंडळ सांग, पठन मात्रे करुणिया, क्षय अपस्मार कुष्ठादि रोग इत्यादी साधने प्रयोग, त्यासी एक मंडळ सांग, पठणे करुणी कार्य सिद्धी, हे वाक्य माझे नेमस्त, ऐसे बोलला श्री भगवंत, साच न मानी जयाचे चित्त, त्यासी अदप्पात सत्य होय, विश्वास धरील ग्रंथ पठणी, त्यासी कृपा करील चक्रपाणी, वर दिला कृपा करुणी, अनुभवे कळो येईल, गजेंद्राची आकांतासी, कैसा पावला ऋषिकेशी, प्रल्हादाची भावार्थासी, स्तंभातुनी प्रगटला, वज्रासाठी गोविंदा, गोवर्धन परमानंदा, उचलून या स्वानंद कंदा, सुखी केले ते वेळी, वत्साचे परिभक्तासी, मोहे पानावे धेनु जैसी, मातेच्या स्नेह तुलनेसी, त्याच परी घडलेसे, ऐसा तू माझा दातार, भक्तासी घालीसी कृपेची पाखर, हा दयाचा निर्धार, अनाथनाथ नाम तुझे, श्री चैतन्य कृपा अलौकिक, संतोषनी वैकुंठ नायक, वर दिदला अलौकिक, जेणे सुख सखळांसी, हा ग्रंथ लिहिता गोविंद, या वचनी न धरावा भेद, हृदय वसे परमानंद, अनुभव सिद्धी सकळांसी, या ग्रंथीचा इतिहास, भावे बोलला श्री विष्णुदास, आणि कनलागती सायास, पठन मात्रे कार्यसिद्धी, पार्वतीस उपदेशी कैलासनायक, पूर्णानंद प्रेमसुख, त्याचा पारण जाणती ब्रह्माधिक, मुनी सुरवर विस्मित, प्रत्यक्ष प्रगटेल वनमाळी, त्रैलोक्य भजत त्रिकाळी, ध्याती योगी आणि चंद्रमोळी, शेषाद्री पर्वती उभासे, देविदास विनवी श्रोतया चतुरा, प्रार्थना शतक पठन करा, जावया मोक्षाची या मंदिरा, काही न लागती सायास, एकाग्र चित्ते एकांती, अनुष्ठान कीजे मध्यराती, बैसो निया स्वस्थ चित्ती, प्रत्यक्ष मूर्ती प्रगटेल, तेथे देह भावासी नुरे ठाव, अवघा चतुर्भुज देव, त्याचे चरणे ठेवण्या भाव, वरप्रसाद माघावा, इति श्री देविदास विरचितं श्री वेंकटेश स्तोत्रं संपूर्णं, श्री स्वामी समर्थ। ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय।